आपल्याला त्याचे कत्तल करी महाराजांना जगा करण्यासाठी होता छिरापती इकडे तिथे काय सेनापतीनं पंड पुकारलं मी सापाला दूध पाडलं चला माईक तुमचे सर्व लोक जमा करा हा मी आहो नका महाराज म्हणतो खास करू नका चुनकडलेल्या हजारो सैनिकांच्या तलवारी पुढं मूठभर माणसांचा फार टिकाव लागणार त्या तिथल्या चोर वाटेनं इथं काहीतरी पाय काढून जीव वाचवणं हे त्यावेळी वीरमती राजाला जीव वाचवायचा नसतो जीव वाचण्याकरता आणि आपल्या प्रजाजनाकरता त्याला जीव वेचायचा असतो महालक्ष्मी तुम्ही आधीच्या चोरवा केले जा गादीच्या वारसाला आधी आपण संकटात उडी घालणार आणि मी जीव घेऊन पळून जाऊ होय महाराजाचा जीव तुमच्या हातात आहे आणि वाणीच्या प्रसंगी भलत्या मोहाला बळी पडू नका जा जा धीर हा तर धीर निघत नाही चला वाटेला लागा परभरी थांबू नको आधी जा माझी आशा सोडून दे आणि आपल्याला सोडून जाऊ त्यापेक्षा त्या शत्रूच्या तलवारीनं आपल्या समक्ष मला सौभाग्याचं मरण आलं तरी मोक्षाची दळीण होईल आता सूड हा तुझा मोक्ष आणि हीच माझी तुला अखेरची आज मला ठार करून आपल्या बाळाला शिवासनावर बसवशील आणि त्यानंतरच तुला मुक्ती मिळेल तोपर्यंत ही सुडाची भावना घट लवटाळून तू बोलत का नाही मला सुडाचं वचन दिल्याशिवाय माझा जीव जाणार नाही आपले पाय साक्ष ठेव आपली इच्छा पूर्ण करीन आणि माझाच प्राण सोडी बाळाला देवा Ah!
तिकडे अरे चाण्याला उलट
अरे सरकारी उंटवाले आमच्या उंटाला पळवून नेत आहेत, चांगले सापडल्या. Okay.
वयाला 21वं वर्ष लागलं. तो वयात येऊन आज गादीवर बसायचा. पण रानावनात अज्ञातवासात दिवस काढायची त्याच्यावर वेळ यावी. मुली पांडवांना देखील 13 वर्ष रानावनातच काढावी लागली, पण त्यांनी हिंमत नाही सोडली. तुझा पोरगाही तसा हिंमतवान बहादर आहे खरा, पण त्याच काळीच तुझ्या इतकं सुडासाठी जळतेस दिसत नाही. तो आपल्या पोरांचा राजा अगदी जीवाचा कलिजा झाला आहे खरा, पण खरा राजा होण्याची हिंमत खऱ्या राजपुत्राला जर खरा राजा होण्याची हिंमत नसेल तर ते राजबीजच नसेल. आजोबा, गुलाबाच्या रोपाला धोत्र्याची फुलं येत नसतात. तुम्ही दोघंही मला आशीर्वाद द्या. या क्षणी मी निघणार. या सुपरी बाहेर पडणारं माझं प्रत्येक पाऊल त्या निशाच्या रक्तावरून सिंहासनाची एक एक पायरी चढत आहे असं समजा आणि मला निरोप द्या. तुझ्या पित्याचा अंतकाळचा हेतू तू पूर्ण करशील अशी माझी खात्री आहे. याबरोबर माझा भैरव येतो. जा हत्ते करा. भैरव, रे भैरव. काय बाबा? हा तुमचा राजा गादी मिळवायला चालला आहे. तू त्याच्या बरोबर सावली सारखा राहा. मी मुद्दाम सुराज पाठवित आहे. बाबा ते मला सांगायला नको. आमचा राजा जाईल तिकडं, मी त्याच्या मागोमागच असतो. जा आम्हा त्यांना भेट. हे रत्नकंकण आणि हे पत्र त्यांना दे. म्हणजे तू कोण आहे याची त्यांना खात्री होती. आई, तुझ्या हातावर हे डाग कसले? तुझ्याच्या दरवर्षी झालेल्या निराशेच्या या 19 डागण्या आहेत आणि गेल्या वर्षाची ही 20वी डागणी तुझ्या समक्ष तिचा वळ उचलू दे. म्हणजे तुडाची कळ तुझ्या डोकेत फिरवून जाईल. आई नको, मला 10 दिवसाची मुदत दे. वैराचा सूड मी घेतला नाही तर ही डागणी माझ्या कपाळावर दे. तुझ्या पित्याचा आत्मा तुझ्या पराक्रमाकडे आहे ना पाहत आहे ध्यानात ठेव. म्हणून वागा. मोठ्या गावात बदमाश लोक फार असतात. खूडपणानं कोणताही हा विचार करू नकोस. सुडाची प्रतिज्ञा आणि माझ्या हाताची या डागण्या दृष्ट्या करू नको. आई तू बेफिकीर राहा. तुझ्या हातावरचे हे डाग त्या नराधमाच्या रक्तानं धुवून काढी आणि तुझ्या स्फूर्तीदायक हातावरचं हे चिन्ह हे अग्निकंकण वैजयंतीच्या राष्ट्रध्वजावर कायमच कोरलं जाईल. Thank you.
नाच गाण्याने आपल्या डोकीचा शेक गेला की नाही? गुप्त खलबत करू, डोकं शिंत आणि अंग आमत, नाही का? अरे जरा नीट चंपी कर। माझी अमात्यच आहे, आपल्या या साथीदाराने आपल्याला पाचारण केलं आहे। काय माझे साथीदार, माझा यांचा काय संबंध? हो खरंच, आपण मुख्य अमात्य होता नव्हे का? बडे मुख्यती आपण, आपल्या पाताळ यंत्रापुढं आमचा काय पाठ लागणार? पण गुप्त मस्तीची केव्हा केव्हा बाहेर पडतात, आपण काय म्हणता हेच समजत नाही। मी काय म्हणतो हे आपल्या जुन्या पुराण्या मंत्रिमंडळाला चांगलं समजलंय काय? हो खरं नाही बंडखोरा, तुझ्या पापाचा आखडा। मंत्री महाराज, हल्ली मी राजा आहे आणि आपण बंडखोर आहात, याची आपल्याला नाय राजा असं आठवण देणं तर मला भाग पडणार। गैऱ्यानं नीट आठवण, यांचे असे हाल करण्यापेक्षा यांची एकदम कत्तल का करीत नाही? आपल्या या मुत्सुद्धी सल्ल्याबद्दल मी आपला फार आभारी आहे, परंतु याला ठार करू माझ्या विरुद्ध बंडाचं कोली मला आपल्या हाती द्यायचं नाही। आपण दोघे एकमेकांना पुढे जाणतो, माझ्याविषयी आपला हा भलताच गैरसमज झालाय, मला फार वाईट वाटतं त्याच, पण हा गैरसमज आज मी काढूनच टाकणार आहे। हो खरं, आपली कन्या का सहज आमच्या दृष्टीला पडली, का सुंदर स्त्रीरत्न आजपर्यंत आमच्या पाहण्यात आलं नव्हतं, तेव्हा तिच्याशी विवाह करण्याचा आम्ही निश्चय केला आहे। एक दोन दिवसातच हा सोहळा उरकून टाकू, म्हणजे सासऱ्या जावयामध्ये उगीच गैरसमज व्हायला नको। शिवाय दोघांचे हितसंबंध एकच होती, ही गोष्ट शक्यच नाही। समजलं, पदारूढ राजानं पदभ्रष्ट अमात्याची चोरी करणं ही अशक्य कोटीतील गोष्ट आहे हे कबूल, पण मी ती आज शक्य कोटीत आणणार आहे। मी याच दृष्टीनं बोललो, शिवाय मुलीच्या इच्छेविरुद्ध तिचं लग्न, आपण आता अधिक तकलीफ घेऊ नका, आपला मुक्काम आधी सरतो। माझी इतर कामं संपली म्हणजे आपण मिळूनच आपल्या वाड्याकडे जाऊ आणि मुलीचा रागरंग प्रत्यक्ष पाहून मगच काय ठरवायचं ठरवू। कोण आहे रे हे माझी आमात? आज राजाचे पाहुणे आहेत, मी येईपर्यंत यांची बर्दाश स्वतंत्र दालनात नीट रीतीने ठेवा। बर्दाश म्हणजे बंदोबस्त ही आपल्या मुत्सद्दीची कल्पना। जंगी दुकान तिथं आपल्याला अमात्यांच्या घरचा पत्ता मिळेल आणि कपडे मिळतील। होय मोठं दुकान आहे सर, चला। काय हो, आम्हाला इथं तयार कपडे मिळतील का? वाटेल ते इथं नाही तर मग जुन्या अमात्यांच्या घरचा पत्ता सुद्धा मिळेल का इथं? पैसे दिल्यावर पत्ता देखील मिळेल। या रस्त्याच्या शेवटी त्यांच्या घराचा मोठा बगीचा लागतो, घुशाला शिरा। पत्त्याची किंमत एक मोठ।
बर अपन यातले कपड़े पा पसंद नसल दुसरे घेऊन येतो. माझ्या आमचे पाहिजे का? बरे आपण यातले पसंद करा तो बरं मी आतले घेऊन येतो. अगदी झेलका माल निवडला. बर यांची किंमत? किंमत फार नाही, अवघ्या 53 मोहरा. पाहिजे किंमत असं दुसरे कपडे मला पसंत आहे. पाय धरून आज दुसरा पदराही निघाला. कपड्यात आणि माणसात काहीच फरक नसतो. बर येऊन जातो बाहेर. तुम्हानेची आणि पदऱ्याची आज दुसरे पैसार चालली होती वाटत. मेहरबानी करून आपल्या कुर्त्याचे बंधक खोला भाऊ. राम राम. बड़ी मेहरबानी. राम राम. बड़ी मेहरबानी. अरे भैरव हे कपडे तुझ्या तुम्हाला इतरे कसे आले? लोळत लोळत अंगरक्यातून रिझाईन केलं वाटत. पण ही धडधडी चोरी नव्हे का? आणि त्यानं चार कपड्याच्या 53 टिकल्या घेतल्या ती संभाई चोरी वाटत. अरे अरे बर राहू दे. वेल सुकुमार मवतीचा बहार लाड मजेदार. बाबा
बाबा माझं लगीन कधी जगणार, बाबा माझं लगीन कधी जगणार। माझं लगीन कधी करणार, बाबा माझं लगीन कधी करणार। वेद सुकुमार नवतीचा बहार नागमतीदार। वेद सुकुमार नजर दही तुझी विसारी, नजर दही दे तुझी विसारी। बाबा माझ्या लागला जिवारी कर, बाबा माझ्या लागला जिवारी कर, बाबा माझ्या लागला जिवारी बार। बाबा मगीन कधी होणार, बाबा माझं लगीन कधी होणार। माझा सांगर खा वाटतंय अगदी कल्पना आहेत। बा मी किती जपून कपडे वापरत होते। हे बाबा तुमचं घर वाढत आज कुणीतरी खात आहे। पण इथे थांबा, ¡Gracias!
आपल्या मधुर आलापाच्या लहरीवर तरंगत आलो. तर मग आता आपल्या आलापांच्या लहरीवर तरंगत बाहेर जाऊ. परक्या स्त्रीच्या अंतपुरात आड मार्गाला फिरायची तुम्हाला लाज वाटायला पाहिजे होती. पण राजमार्ग बंद असला म्हणजे आड वाटूनच यावं लागतं. पुढे झाला आकांक्षकपणा, आला तसे एकदम चालते व्हा नाहीतर. पण आड वाटेने जायची आता मला लाज वाटू लागली. तर मग नोकराला बोलावते आणि त्याच्या बरोबर राजमार्गानं सरळ सावलीवर पोहोचवते. नोकर हजर आहे, काय हुकूम आहे? एक परका एकदम वाड्यात शिरलाय, त्याला बाहेर घेऊन दाखव. जी बाई, तिथं परका एकदम कुणीच नाही. दोन पाखर मात्र आहे आणि ती तर मग तोंडातून मी एक शब्द सुद्धा काढत नाही, एकसारखा गात राहतो. मग तर झालं, पण जायला नको सांगू. जयन ये मधुर पान कराया रसिका. माझे लाड नको करू पण राग धरू नको. बाकी तुझ्या आतड्या चेहऱ्यावरून तुला घरा राग आलेला नाहीच म्हणा. चांगलं सोन्यासारखं गाणं ऐकताना चेहरा कुठं रागी दिसतो वाटत, म्हणून काय मला राग आला नाही म्हणायचं. मला आता अगदी राग आलाय. मग त्यावर उपाय अनुरागाचं गाणं. बाईसाहेब, बाबासाहेब माझे साहेब इकडूच येत आहे. अरे देवा, हे काय इष्ट? आजी जा, नाही तर प्राणा ना मुखाल. पण या वेड्याच्या प्राणाची तुला इतकी का परवा वाटते? गाण्याच्या वेडा पुढं हो ना. मग माझं गाणं नेहमी ऐकावं असं तुला नाही वाटत? बोल वाटत आणि पुन्हा मला ते ऐकायचं आहे म्हणूनच आधी जा. जा माझ्या हातात जा. आता हरकत नाही.
बसावा सर. अजिंबात झाली. आपण असं इथे येऊन बसायला आमची हरकत नाही. आपल्या नव्या राजवटीतल्या या नव्या चालीरीतीत कोणाही कुलवान कुमारीला खपणार नाही. खरं आहे आपलं म्हणणं, पण कोणत्याही कुमारिकेला आपलं कुलशील माझ्या राज्यात छापत ठेवायचं असेल तर या नव्या राजवटीतल्या नव्या चालीरीती शिकल्याच पाहिजे. पहिली रीत, भावी पत्नीनं भावी पतीच्या मांडीला मांडी लावून बसलं पाहिजे. तोंडावरच्या पदरानं कुलाची प्रतिष्ठा वाढत असेल, पण वधू परीक्षेच्या तो आड येतो आहे. आमचे साहेब, आपल्या कन्याचं सौंदर्य आणि तिचा अभिनय पाहून तिला आमची राणी करण्याचा आमचा निश्चय अगदी ठाम ठरला. एक दोन दिवसातच हा सोहळा उलटून टाकू. ते खरं, पण समज लग्नाच्या तयारी करता सरकारी नोकरांना आगाऊ चुकून देऊन ठेवले आहे. आपल्याला ते काही सुद्धा करू देणार नाही. आपल्याला आपल्या खुलीच्या बाहेर देखील पडण्याची तसदी घ्यावी लागणार नाही. हा टोलेजिंग वाडा फार पाहण्यासारखा आहे म्हणे. आपली खास बैठकीची जागा तर फारच पाहण्यालायक असं म्हणतात. चला पाहूया. आपण पाहण्यासारखं काय असणार? हो, पण त्यापूर्वी माझी एक आपल्याला विनंती आहे. या लग्नासंबंधी मुलीची मी समजूत घालून पाहतो, म्हणजे ती आनंदानं तयार होईल. काही हरकत नाही. आधी आपण वाडा पाहून घेऊ, मग जरूर आपण आपल्या कन्याची समजूत करा. लग्नासारख्या गोष्टी गुढी गुलाबीनं झाल्या पाहिजेत. या भ्रमर मत झाला.
तुम्ही अजून इथं तुमचा जीव वर आला आहे का? काय करावं, या वाड्याच्या आवाराबाहेर माझा पायच निघेना, म्हणून तुमची राजे साहेबांच्या पासून सुटका होईल तोपर्यंत मी इथंच थांबलो. आता या जन्मी तरी माझी सुटका अशक्य नाही. म्हणजे? बाबाने आणि मला त्यांनी नजर कैदेत ठेवलाय आणि 2 दिवसांनी माझ्या बरोबर लग्न लावणार तो राक्षस. मी आपलं अभिनंदन करतो राणी साहेब. त्या राक्षसाची राणी होण्यापेक्षा मी एखाद्या भिकाऱ्याची बायको होईल. मग मी भिकारीच आहे. पण आमच्या हाती भिक्षा घालण्याचं काय साधन आहे? आम्ही लाचार झालेले राजपेढी असोत. तुमची सुटका करण्याची हिंमत माझ्या अंगी आहे. आमच्या सुटकेची गोष्ट राहू द्या, पण आपण आधी इथून जा, नाहीतर आपली सुटका होण्याची आशाच नको. तुझा माझ्यावर विश्वास नाही. हे रत्नकंकण आणि हे पत्र तुझ्या वडिलांना दे. बाबा हे पहा मी काय दिलं आहे. आज भाग्याचा दिवस. आपण आधी जाव, गावाबाहेर काली मातेचं मंदिर आहे, तिथं शिवानंद नावाचे स्वामी राहतात. ते सर्व योजना आपल्याला सांगतील, त्याप्रमाणे वागावं. पण आधी जा, नाहीतर तुमच्या जीवाला धोका होईल. जा जा, कृपा करा, जा जा. मोठ्या संकटातून हे भाव. बाबा कोण हे? अगदी बोलू नको. का इतकं चपापण्यासारखं काय झालं? तरी मला वाटलं. बोल, तू कोण आहे? अरे केला खर्चा अशी. मग इथं कशाला आला? जीव जायला? नाही, जगात काय काय गंमत चालते ती पाहायला. फलत्या ठिकाणी घुसून गंमत पाहणाऱ्याला जीव द्यावा लागतो, आणि फलत्या ठिकाणी फिरून शिरजोरपणा करणाऱ्यालाही जीव द्यावा लागतो. बराच उर्मट आहेस तू. तू कोण? कुठला? बघ, तुम्ही कोण विचारणार मला? मी कोण? मी वैजयंतीचा राजा, तुझा जाप घेतोय. मी काय राजाचा खून केला की भंडारी केली का राजाची गादी बळकावली म्हणून तुम्ही माझा जाप घेत आहात? कोण आहे? न्यायाला आणि पाचार चौकातून याचं डोकं उडवा. नका महाराज, या गरीब वेड्याचे प्राण घेऊ नका. हा गरीब आणि वेडा, मग इथे कशाला आला? तो आला नाही, मी आला बोलावलं. मघाशी मी मनाच्या उल्हासात होते. हा खाली गात होता, याचं गोड गाणं ऐकावं म्हणून मी याला बोलावलं. हे गाणारे लोक असेच ते परवा असतात. माझ्या कथा तर याला जीवदान द्या. ठीक आहे, आमच्या राणी साहेबांच्या दुर्मिळ शब्दाचा मोबदला म्हणून आम्ही याला जीवदान देतो. न्यायाला आणि जन्मभर अंधार कोठडीत लांबून टाका. बसू दे तिथे गाणी गा. आता तरी झालं मनासारखं. पण एवढ्याच आपल्याला राज्यांमध्ये शिक्षा. राणी साहेबांनी आता अधिक तकलीफ घेऊ नये. अरे आम्हाला त्यांच्या दालनात घेऊन जा आणि त्यांच्या संरक्षणाकरता निवडक लोकांचा सक्त पारा ठेवा. गावात बदमाश लोक फार झाले आहेत.
गान गाना आयो जरा बसून की तो मना करी गुंजार वीर सरदार नाच निखारा गुंजार वीर सरदार नाच निखारा शत्रु ने घात लाना शत्रु ने घात लाना अचानक धारा कृष्ण बांधना तेर बंद चंदारा कृष्ण बांधना तेर बंद चंदारा कृष्ण बांधना तेर बंद चंदारा अरे पुढे काय झालं ते तरी सांगशील का नाही अरे पण त्यानं पुढे केलं काय ऐका लोखंडी दंड फुगविला तोडी बंधाना लोखंडी दंड फुगविला तोडी बंधाना तिरफळ कंसंडी तोळविले दोघाना संताड फोडिले पायी रगडी एकाना काला मर्द तारो सुंदर वीर सरदार काहीतरी गप्पा मारताय गप्पा मारताय गप्पा गप्पा सत काय खंडी दंड फुगविला तोडी बंधाला लोखंडी दंड फुगविला तोडी बंधाला दिन धडक संसार फोडिले लगडी घर हजू लागलंय उठ मी घरच होतो काय मला तसली मुलीच सवय नाही ती राहू दे तिकडे अमात्यांच्यावर आणि त्यांच्या मुलीवर सेनापतीने सक्त पहारा ठेवलाय वाटे ती युक्ती करून त्यांची आधी सुटका केली पाहिजे चल काय करायचं ती मित्रा बोल काय मजा राहिला होता थांब कन्या ही दास संसाराची छाया की पूर्ण पा
कोण राहल तू हे कुठं चाललास दिसत नाही का मालकिनीच्या पोटाला काही जेवण कर लागू वाटत थोवळेकराच्या पोटाला पुरून मालकिनीच्या पोटाला काय भरायचं तरीच ती अशी पालीसारखी पांढरी फटफटीत झाली आहे बरं अरे माझ्यासारखं सवलं तरी सगळ्याला पुरून मग उरलेलं जेवणार म्हणून तर असा रोड झालो यार मजा आवा तुझी तुम्हाला पुरून उरण्यासारखं आहे अगदी मजा येते तुमचं झालं म्हणजे मग मी ताट घ्यायला येईल प्राण को कुठे ती दाखव दाखू बाबा भैरव साधली बर आम्हा त्यांची खोली कोणती मला आधी त्यांची सुटका केली पाहिजे असं या वाटेने चला दालन वाटते बाजूला हो अरे कुठे गेली ती करू माझ उठाच्या डोंगरा आड लपून आडली आणि पाठीच्या भिंतीआड पुढे पळवून गेली देवा माझं पोट पाठील मागू दे रे बाबा मी तिचा शोध लावतो तू अमात्याना घेऊन याच वाटेने अमाचा हा पप्पा नाही तोकडे मी त्याला शोधलं त्यांना राजवाड्यात ठेवलं असावं मलाही तोच रोष आहे पण थांब अरे त्यांची कन्या कुठे गेली तुला मी इथंच थांबायला सांगित होत चल भाऊ तिकडे गेले कुठे नेले असेल तिला राजवाड्यात पण राजवाड्यात आपला कसा शिरकाव होणार माझं पोट कस पाचील लागलंय त्यात थोडी भर पडेल तर युक्ती निघेल हा आता अशीच युक्ती करायची चल राजा Thank you.
वाच्य साहेब, आपल्या कन्येच्या सुखाची काळजी जशी आपल्याला तशीच आपली काळजी आम्हाला आहे. ज्या पद्माठाने आपणाला या पंढरपूरच्या कठात फुटफुटून घेतलं त्यांची नावं आम्हाला कळलीच पाहिजे. त्यांच्या जातातून आपल्याला सोडवणं हे आमचं कर्तव्य आहे. यावेळी मी एका पंढखोर बदमाशाच्या जातात आहे खरा. आपली कन्या त्याच बंडखराची राणी होणार आहे हे आपण विसरता आहात. आपणच ती गोष्ट विसरा. तुझ्यासारख्या उलटा काळजाच्या सदाबाजाशी माझ्या मुलीचं कधी लग्न होईल ही आशाच सोडून दे. सत्ताधारी पुरुष आशा सोडीत नसतो, हुकूम सोडीत असतो. आणि नेक जात बच्चा शील सोडीत नसतो, प्राण सोडीत असतो. प्राण शाबूत ठेवून शील सोडवण्याची माझ्याजवळ काय साधनं आहे ती आपण पाहिलीच आहे. आता प्रत्यक्ष अनुभव घ्या. इथेच थांब. मला जर यायला वेळ लागला तर काय वाटेल ते करून तो आत येईल. आपण आरामात आहात ना? नाही ते लोक घरात भिसून आमच्या राणी साहेबांना उपद्रव देतात म्हणून मुद्दाम आपली व्यवस्था राजवाड्यात केली आहे. शिवाय उद्या लग्न झाल्यानंतर तर इकडे यावंच लागणार. एक दिवस आधी काय आणि नंतर काय सारखंच. आता आपण आमच्या घरात आणि आम्ही आपल्या घरात का खरं आहे काय आपल्या मधुर शब्दाचं संगीत आमच्या कानावर नाही घालायचं राणी साहेब. कोण कुणाची राणी साहेब? हे कडू शब्दाचं संगीत राहू द्या, गोड पदाचं संगीत तरी ऐकवा. आता आपला आवाज ऐकल्यापासून माझे कान अगदी हापापले आहेत. त्यांना तृप्त करा राणी साहेब.
आपले कान माझ्या आटोक्या बाहेर लांब आहेत. ते फार चिखट आहे तेवढं मात्र खरं. माझ्या इच्छेप्रमाणे हा आपणाला आता गाऊन दाखवण्याची तस्ती घ्यावीच लागेल. आज आम्ही तुमच्या हातात सापडलो म्हणून तुमच्या बोटाच्या इशाऱ्यावर नाचू अशी तुमची कल्पना आहे. नुसतं गाणं म्हणण्याची माझी इच्छा नाही, मग राणी होण्याची गोष्ट तर दूरच. नागिनीला दूध पाजून मोकळी सोडली किती सावा घेणार. आता माझ्या इच्छेप्रमाणे आपणाला गाऊन दाखवावं लागेल आणि उद्या राणी पण व्हावंच लागेल. माझ्या पुंगीवर नागिन जुलते की नाही पाहूया. गाऊन दाखवण्याची तस्ती घ्याल. सुटकी गाणं आम्हाला नाही आवडत आणि शिवाय राणी साहेबांनाही नाही शोभ. रडत गाणारे गाण्याऐवजी रडणारे पुष्कळ गवळी आमच्या दरबारी आहे. राजविलासी राणीच्या डोळ्यातून एकही पाण्याचा थेंब न येता गाणं झालं पाहिजे. डोळे पुन्हा पाण्यानं भरले. पाणीदार डोळे सुंदर दिसतात हे खरं, पण यावेळी असलं पाणी आम्हाला नकोय. लाडक्या चेहऱ्याचं असलं संगीत आम्हाला पाहिजे आणि त्यानंतरच आपल्या वडिलांचे हाल संपतील. Thank you.
दूध हेरान बंडखोराची बातमी आणली आहे. बरं आहे जा तुम्ही. स्वस्त पडू द्या. तुम्ही आसपास कुठे तरी आता. देण्याची इच्छा नाही आणि अधिक ओळख करण्याची जरुरी नाही. माझ्याकडून अशी काय चूक झाली. आपल्याला पाहून मी मोठा आशी नाले आणि तुम्ही साजा घोड्यावरच्या घुमाठा. जा त्या बंडखोर खुनी राजाच्या गळ्यात हात घालून त्याला खाऊन खुश करा. म्हणजे हा काय फसाद गैरसमज. गैरसमज माझे कान शाबूत आहेत. दुर्दैव माझ ते गाणं कसलं. कसाबाच्या सुरी खाली धरलेल्या अनाथ काईचा तो हंबरला होता. कसाबाच्या सुरी खाली नव्हे ज्याच्या प्रेम बाहुपाशा. कानाप्रमाणे माझे डोळेही शाबूत आहे. आपली मी कशा रीतीनं खात्री करू. आपल्या या बोलण्यानं माझ्या काळजाच पाणी पाणी होत आहे. त्या राक्षसाला मी जर गाणं म्हणून दाखवलं नसत तर त्यानं बाबांचे कल्पनातीत हाल केले असते. वा तू कादंबरी ही चांगलीच असते. नाही ती कादंबरी नाही. आलेली खरी हकीकत मी माझ्या रक्षणकर्त्या परमेश्वरासमोर सांगत आहे. माझ्या बरोबर वर चला आणि प्रत्यक्षात पहा. आणि सरळ त्या नीचाच्या हातात जाऊन पडा. अशी युक्ती. मी आपल्या पाया पडते पण माझ्या विषयीचा हा गैरसमज काढून टाका. आमची सुटका नका करू. आम्ही त्या दुष्टाच्या बंदीत परत जाऊ पण आपलं मन वाईट नको म्हणायला. काही झालं तरी अमात्यांची सुटका करणं मला फारच आहे आणि त्या कामात येईल त्या प्रसंगाची झुंजायला माझी तयारी आहे. चाल बघूड. माझ्यावर आनंद उपकार झाले. माझ्याविषयी आपली खात्री आपोआपच होईल.
अंगठी मला मिळाली आहे। ही मोहर असलेला हुकूम जर तुरुंगाच्या अधिकाऱ्याला दाखवला तर त्यांची तात्काळ सुटका होईल। वाटत तितके हुकूम सोडील। जे जे लीले
माता सागरे शब्द माता सागरे शब्द माता सागरे योज तो नर एक साई योज तो नर एक साई दैव योजी दूसरे दैव योजी दूसरे योज तो नर एक Thank you.
रघुवीर समर्थ। महाराज आता काय करू, काहीतरी उपाय सांगता का? आता हताश होऊ नको, माझी मठी इथून अगदी जवळ आहे, तिथं गयाला नेऊ। जखमेवर लावण्याकरता जाली वनस्पती माझ्या जवळ आहे, हा तात्काळ बरावू। हा तरुण कोण आहे? आहे गुंतावचा शाळा, नाहीचा भानगडीत पडून हा प्रसाद मिळवला। आमच्यासारख्या तपस्व्या पुढं कोणतीही गोष्ट छपून राहत नसते। उंटाच्या नायकानं वाढवलेला हा राजपुत्र आणि तू त्याचा मुलगा। घाबरू नको, याला लवकरच याच राज्य परत मिळेल। आम्ही त्याच खटपटीत आहोत, आम्ही राजपुत्राचीच वाट पाहतो। सर्व लोक जमले आहेत, हा मी आलो। अमात्यानं आणि त्यांच्या कन्येला त्या दृष्टानं बंदीत टाकलाय। आता विलंब न करता सर्वांनी आपल्या सर्वशक्तीने कुटुंब आज रात्री राजवाड्यावर हल्ला केला पाहिजे, तरच अमात्यांची सुटका होईल। आम्ही केव्हाही तयार आहोत, पण ज्या कामाकरता आपण आम्हाला ठोकून धरलं होतं त्याचं काय? राजपुत्राचा अशातही ठिकाणा नाही। राजपुत्र तू नाही
इच्छित आहे तुमची आणि तुमच्या कन्नीची हीच अखेरची वेळ. संध्याकाळपर्यंत नीट विचार करा, नाहीतर तुम्हाला आणि तुमच्या साथीदारांना मी तत्काळ तोफेच्या तोंडी देईन. माझ्या वैराचा पोट तो राजपुत्र माझ्या अटकेतून निसटून गेला आहे, त्याचा ठाव ठिकाणा सांगा तरच तुमचे प्राण वाचतील. इतकंच नव्हे तर आपल्या कन्येला पटराणीचं पद प्राप्त होईल. आपल्या सक्त नजरकैदेत राहून राजपुताच्या बाहेरच्या हालचाली आणि ठाव ठिकाणा करायला आम्ही काही अंतर्ज्ञानी नाही आहो. ते खरं, पण आपल्या साथीदारांचा गुप्त खलबतखाना आपल्याला अर्थात माहीत असणार ते ठिकाण सांगा. असल्या चांदी कोपऱ्यात ते सापाचं पोर लपून बसला, पण पाताळात जाऊन जरी लपून बसलं तर तिथून खेचून बाहेर काढायचं सामर्थ्य माझ्या अंगात आहे. हा क्षणिक सत्तेचा उन्माद बरवतो आहे. राजपुताचा सुगावा माझ्याकडून आपल्याला लागेल असा जर भ्रम असेल तर तो सोडून द्या. 20 वर्षांच्या खट्ट तपश्चर्याची पुण्याई मी प्राणाच्या आशेनं आपल्या हातावर सोडणं शक्य नाही. तोफेचं तोंड पाठीच्या खड्याला लागलं की आपलं तोंड आपोआप उघडे. तोफांची सरबत्ती सुरू झाली की आपली बत्तीही उघडायला फारसा वेळ लागायचा नाही. संध्याकाळपर्यंत मदत देतो आहे, नीट विचार करा. प्राण वाचवलं की ना, आणि त्याच प्राण वाचवला नव्हे
प्राण घेतला मात्र तुझा प्राण घ्यायचा असता तर सेनापतीची मोरीची अंगठी माझ्या हवाली करून तुझ्या सुटकेची युक्ती तिनं मला कशाला सांगितली असती. भैरव तू सांगतोस हे अगदी खरं? घे माझी शपथ. तू जिवंत आहेस हे खरं? घे माझी शपथ. असं मात्र मी खास जिवंत झालो. सर सर लवकर किती अत्युस्त बंद आहे. थांब थांब मजा आला हुआ.
शांत झाला ना. आपण आल्याची बातमी कळताच सेनापतीचे सर्व लोक शस्त्रखाली ठेवून शरणार, त्यातल्या प्रमुख लोकांना काहीच करू नाही. बंडाचं मूळ नाही झालं, सर्वांना माफी देऊन सोडून द्या. प्रजेच्या प्रेमावर आणि संतोषावर माझ्या राज्याची मदार राहा. जय सुदेशचंद्र महाराज. तुम्ही ताबडतोब सांगणी स्वार होऊन जा. माझ्या आईला आणि उंटवाल्यांच्या सर्व लोकांना गौरवानं ताबडतोब इकडे घेऊन या. तुझ्या हातावरच्या डागण्याचे वळ धुवून निघाले ना. बास, तू माझ्या डोळ्यातलं पारणं फिरलं, महाराजांच्या आत्म्याला शांती दिलीस, आई बापाच्या ऋणातून मुक्त झाला. आपल्या 20 वर्षांच्या आचार खटपटीमुळं आजचा हा दिवस उगवला. आपल्या उपकाराचा मोबदला आम्ही. राणी सरकार, मोबदल्या कल्पनेनं देखील माझ्या सेवेला आणि शिलाला कमीपणा येईल. वैजयंतीच्या सिंहासनावर खऱ्या राजवंशाची स्थापना झाली, यातच मी सर्व भरून पावलो. बर ठीक हो. ही माझी कन्या. खरंच दिसाने किती गोड आहे ही. आई, मनानं देखील तितकीच ती गोड आहे. केवळ तिच्या थोरपणामुळं आज मी तुझ्या पुढे उभा आहे. तिच्यावरून माझं अर्ध राज्य जरी वळवून टाकलं तरी ती कमीच होईल. समजले समजले. राज्याबरोबर राणीची गवायची दिसत. अहो सुधीरचंद्र महाराज, आपण पराक्रमानं गादी मिळवलीत आणि गाण्यानं राणी मिळवलीत. आणि मी बायकोसाठी बेहूश होऊन मी इतकी गाणी म्हटली पण मी मात्र कोरडाच राहिलो. आणि आजोबांचं घर आता या राजवाड्यात. समजा राजवाड्यात. मग मालकाला काय कमी आहे. मजा राव. आई ते पाहणी सांग.